हाय हॅलो आणि नमस्कार. मी समिधा कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. आय नो हा व्हिडिओ पोस्ट करायला आम्हाला फार उशीर झाला आहे, पण आम्ही थोडेसे बिझी होतो आमच्या नवीन शॉपमध्ये. कात्रपमध्ये पार्टी प्रो नावाचं आम्ही शॉप ओपन केलं आहे, जिथे पार्टी इसेन्शियल्स अवेलेबल आहेत. त्याचा ॲड्रेस मी डिटेलमध्ये पोस्ट करते आणि त्याचा व्हिडिओही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर आता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. मंडळी, आपण भारतीय मुळातच खाण्याचे शौकीन. त्यात आपली ही समृद्ध खाद्य परंपरा, महाभारत आणि रामायणात सुद्धा खाण्याचे शौकीन असलेल्या अनेक कॅरेक्टर्सबद्दल आपण ऐकले. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज आपण व्हिजिट करतोय सक्सेस पॉइंट रेस्टॉरंट. काय खाऊ, किती खाऊ, एवढं सगळं एकच तोंड दोनच हातांनी कसं मॅनेज करू, असे प्रश्न पडावेत असा आगळा वेगळा कन्सेप्ट असणारं हे रेस्टॉरंट. नॉनव्हेज लव्हर्ससाठी तर ही पर्वणीच आहे, आणि इकडची खासियत म्हणजे इकडे मिळणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या थाळ्या. आता आपण थेट ह्यांच्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया की ह्यांची थाळी पद्धत नक्की काय आहे. सरपंच थाळी, नगरसेवक थाळी, महाराजा थाळी आणि सर्वात मोठे आकर्षण असलेली हिंद केसरी थाळी अशा एकदम अनोख्या नावाने नटलेल्या या थाळ्या म्हणजे चिकन, मटन, फिश आणि एग्ज ह्यांच्यापासून बनलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचं भांडारच आहेत. या थाळ्या अगदी पारंपरिक पद्धतीने घंटानाद करत तुम्हाला सर्व्ह केल्या जातात. ही थाळी एवढी मोठी आणि भरलेली असते की उचलण्यासाठी दोन माणसं लागतात. एकट्या दुकट्याचं काम नाही आहे बरं का. स्टार्टर्सपासून मेन कोर्सपर्यंत 20 ते 25 जास्त पदार्थ असलेल्या या थाळ्या अत्यंत चवदार आणि रुचकर पदार्थ आपल्यासमोर सादर करतात. उत्तम सर्व्हिस, घरगुती वातावरण आणि चविष्ट जेवण ह्यामुळे सक्सेस पॉईंटची भेट एकदम पैसा वसूल होऊन जाते. खरं तर यातली कोणतीही थाळी एकट्या माणसाला खाऊन संपवता येणं शक्य नाही, पण तुम्हाला स्वतःच्या खाण्याच्या ताकदीवर विश्वास असेल तर एकदा सक्सेस पॉइंटला भेट देऊन तुमची हौस भागवायला हरकत नाही. सरपंच थाळी, नगरसेवक थाळी, महाराजा थाळी आणि हिंद केसरी थाळी अशा 4 व्हरायटीजमध्ये इकडे थाळ्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही सहकुटुंब सक्सेस पॉइंटला भेट द्या आणि इकडच्या थाळ्यांचा अनुभव नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचं बदलापूर डायरी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.